कालाबादप्रमाणे आज शनिवारपासून हरिपुरातील विशाळी यात्रेस सुरुवात झाली आहे. पहाटेपासून विविध धार्मिक पूजा अर्चना सुरुवात झाली आहे. सायंकाळी 6 वाजता श्री संगमेश्वर मंदिरात पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दिवसभर भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हरिपूरचे ग्रामपंचायत आणि संगमेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने विशाळी यात्रेचे नेटके नियोजन केले होते. उद्या 11 व 12 फेब्रुवारी रोजी कुस्ती मैदानासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून विशाळी यात्रा माग प्रतिपदा प्रतिपदेला यात्रा गाव यात्रा असते. गावातील लोकांचे नैवेद्य नारळ देवाला असतात. सकाळी पहाटे अभिषेक, परत दुपारची पूजा, संध्याकाळची 6 वाजता पालखी. पालखीवर खोबरं उधळलं जातं. सगळे मानकरी वगैरे सर्वजण मंदिरात येतात. रविवार उद्यापासून मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. हे रामायणकालीन मंदिर आहे. राम ज्यावेळी अयोध्या ते रामेश्वर असे प्रयाण म्हणजे निघाले होते, त्यावेळी त्यांना नदी वगैरे संगम पाणी वगैरे अशा ह्या तंत्रावर इथं राहिले होते. ते राहून त्यांनी सकाळी त्यांचा रोजचा 3 कार्यक्रम त्याप्रमाणे सकाळी उठून नांगोळ करून देवाचं लिंग स्थापन करायचं आणि लिंग शिवलिंगाची पूजा करायची आणि पुढं प्रयाण करायचं असं ते पद्धत होती. आणि हेमाडपंथी बांधणी आहे. कृष्णा आणि वारणा दोन नद्यांचा संगम आहे म्हणून संगमेश्वर असं नाव आहे. मंदिराची बांधणी तुमची हेमाडपंथी बांधणी आहे. श्रावणामधली 4 सोमवार यात्रा भरते. महाशिवरात्र 1 आणि विशाळी अमावस्या दसऱ्याचा कार्यक्रम देवळाचा उत्तम होतो अगदी. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.